नमस्कार, मी सौरभ, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत राग वसंत. बघूया कशा प्रकारे या रागाचा थाट आहे पूर्वी. यामध्ये दोन्ही म, त्यानंतर कोमल रे, कोमल ध यांचा प्रयोग आहे. बघूया कशा प्रकारे आरोह म्हणजे जो प आहे आणि जो रे आहे हे दोन स्वर वर्जित आहे, त्यामुळे या रागाची जाती षडव संपूर्ण आहे. या रागाचा वादी स्वर सा आहे, संवादी स्वर प आहे. या रागाचा समय आहे रात्रीचा अंतिम प्रहर आणि वसंत ऋतूमध्ये हा राग गायला जातो. बघूया रागाचा आरोह, अवरोह आणि पकड. बघा, थोडं थांबायचं, त्यानंतर तीव्र म, ध, कोमल रे आणि सा हे तार सप्तकातील स्वर आहे दोन, रे सा. बघा, म ध रे सा, त्यानंतर रागामध्ये सुंदरता येण्यासाठी आपण अशा प्रकारे जे करत आहे नाही तर अशा प्रकारे हा जो आरोह आहे हा इथेच पूर्ण होतो, त्यामुळे याची जाती ओढव संपूर्ण पण म्हटल्या जाते. पण कोणी कोणी जो नी हा नी वापरतात त्यामुळे षडव संपूर्ण पण म्हणतात. वेगवेगळ्यांच्या मतानुसार वेगवेगळे आहे. बघा, सांग हा झाला आता आपला आरोह. बघूया अवरोह. अवरोह आहे कोमल रे पासून स्टार्टिंग तार सप्तकामधून. बघा, रे पुन्हा बघा अवरोह. बघा, रे प्रकारे अवरोह आहे. बघू याची पकड. Thank you.
जो अवरोह आहे तोच जरी प्ले करा तरी याची पकड दिसून येते, अशा प्रकारे हा राग आहे. या रागाचा समप्राकृतिक राग आहे परज आहे, त्यानंतर पूर्वी राग आहे, पुरिया धनश्री आहे, अशा प्रकारे समप्राकृतिक राग आहे. समप्राकृतिक राग म्हणजे असे राग की ज्यांचे चलन सारखे आहेत, स्वर सारखे आहेत आणि एकाच थाटातून निर्माण झालेले आहेत, असे रागांना समप्राकृतिक राग म्हटले जाते. या रागाचे न्यास स्वर आहे सा ग आणि प. तर अशा प्रकारे आजचा हा आपला व्हिडिओ आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घंटेचे बटन ऑलवर सेट करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओवर.